राज्यात महाराष्ट्रामध्ये सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा सुद्धा तेवढाच गंभीर प्रश्न आहे आणि मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे धनगर समाज सुद्धा आपल्या आरक्षणासाठी चळवळ किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे आणि या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी विनंती माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही केली होती आणि परंतु त्याकडे अद्याप एक लक्ष दिलं गेलं आहे असं वाटत नाही म्हणून याच विषयाच्या अनुषंगाने ह्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू द्रौपदी मुर्मू यांना आम्ही प्रत्यक्ष वेळ मागितली होती भेटीची वेळ मागितली होती आणि मला सांगायला आनंद होतो आहे की राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपती महोदयांच्या भेटीची तारीख अठरा नोव्हेंबर सकाळी साडे अकरा वाजताची वेळ दिलेली आहे शिवसेना नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वे शिवसेना नेते माननीय ने संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे खासदार आणि महाराष्ट्रातले काही आमदार असे आम्ही त्यांची भेट घेणार आहोत आणि सध्याच्या मा मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय आहे ती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा नेमकं काही टेक्निकल अडचण आहे ह्याबाबत आम्ही राष्ट्रपतीजींना निवेदन देणार आहोत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनासुद्धा विनंती करणार आहोत की येत्या संसदेच्या अधिवेशनमध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचं कायदा बिल पास करण्याचे निर्देश आपण केंद्र सरकारला द्यावेत तो अंतिम आकडा प्रत्यक्ष तिन्ही पक्षामध्ये चर्चा झाल्यानंतरच जाहीर केला जाईल परंतु जे वाटप होईल ते सर्वांच्या विचाराने होईल त्यामध्ये कोणता विसंवाद असेल असं मला वाटत नाही वा, मेरिटवर तर जागा वाटप झालीच पाहिजे था यामध्ये कोणता दुमत असू शकत नाही आणि म्हणून हा प्रश्न जो आहे हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनीच सुरुवातीला सोडवलेला आहे की ज्या जागा ज्या पक्षाच्या जा निवडून आल्या त्या जागा त्या पक्षाकडे राहतीलच परंतु तरी सुद्धा मेरिटवर एखाद्र कॅन्डिडेट दुसऱ्या पक्षाकडे असेल तर त्याबाबत एक्सचेंज करण्याची तयारी ठेवली पाहिजे हा हे मत उद्धवजींनी मांडलं होतं आणि सर्वांनी ते स्वीकारलेलं आहे अठ्ठेचाळीस जा जा जागा आहेत ज्या पक्षाने ज्या जागा लढलेल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील परंतु काही ठिकाणी मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या पक्षाकडे निवडून येणारा सक्षम उमेदवार असेल त्याला ती जागा एक्सचेंज करायला काय हरकत नाही अशा पद्धतीने सामोपचाराची चर्चा तिन्ही पक्षांमध्ये झालेली आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर माननीय प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आघाडी ह्या चारही पक्षाच्या मध्ये समोपचाराने सुसंवादाने जागाचं वा जागांचं वाटप होईल अशी मला खात्री आहे मला लोकसभा मतदारसंघातून माननीय प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी शंभर टक्के खात्री आहेच त्यामुळे त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवायला हरकत नाही असा एक विचार आला मध्ये सुद्धा नेमकं कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला कोणाचं समर्थन करायचं याबाबतचा निर्णय माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे घेतील सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्ष गरजेपुरता सर्वांचा वापर करून घेतं गरज सरो मरो अशा पद्धतीची त्यांची पद्धत असते आज अजितदादांसारखा का एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री ज्या वेळेला मंत्रिमंडळात आला त्यावेळेला साहजिकच आहे ज्यांना काही कळत नाही किंवा अर्धवट ज्ञान ज्यानं आहे ते निष्प्रभ ठरतील असं सर्वांनीच होरा वर्तवला होता त्यामुळे अजित पवारांची कार्यक्षमता त्यांची काम करण्याची पद्धत त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे निष्प्रभ ठरले आणि म्हणूनच त्या दोन्ही पक्षाकडून आता अजितदादांना टार्गेट केलं जात आहे माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांना सुद्धा पश्चाताप होतोय आणि त्या पश्चातापातून कसं मुक्त व्हायचं यासाठी सुद्धा ते विचार करतायत असं कानावर बातम्या आलेल्या आहेत तसं स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देण्याचं काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं होतं एक जबरदस्त त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं पण आता तसं नाही आता त्यांची गळचेपी होते प्रत्येक विधानावरून दिसून येते आणि मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा दिल्लीला जाऊन त्यांनी माननीय अमित शहा साहेबांची भेट घेऊन कदाचित त्यांना सुद्धा शिंदेची विसर्जन झाल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी हो। मागणी पुन्हा एकदा केली आहे असं सुद्धा दिल्लीच्या स्वतःवरून कळलं माहिती नाही काही जरी झालं तर तीन ती गाडा असं आपल्यामध्ये एक म्हण आहे हे केवळ आणि केवळ ईडीच्या दबावापोटी सत्ते सत्तेमध्ये सहभागी झालेले जे दोन घटक आहेत एक शिंदे गट आणि एक अजितदादा गट हे मनापासून तिथे मिसळलेले नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाची जी हाव असते ही खूप मोठी असते आणि त्या म्हणजे त्यांची जी, जी अभिलाषा असते त्यामध्ये शिंदे आणि अजित दादा गट किती तरतील हा एक प्रश्नच आहे त्यामुळे दोघांना दाबून टाकलं जाईल आणि आपलंच घोडं रेटण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल आणि नक्कीच त्यांच्यामध्ये जे काय स्फोट होईल ते येत्या डिसेंबरच्या एकतीस डिसेंबरच्या आसपास तुम्हाला मोठा स्फोट दिसून येईल रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांचा वाद हा पूर्वीपासून आहे एकमेकाला कसं पाडलंय ते अजून चार पाच दिवस त्यांना मुदत दिली असती तर त्यांना आणखी चांगलं सांगितलं असतं तर परंतु तो वाद शंभर टक्के कधी मिटणारा नाही आहे आणि त्यामुळे दिवस दस जशा निवडणुका येतील तस तसे वादाचा ठिणगी अधिक प्रखर होईल असं मला वाटतं साहजिकच आहे जसं दादांना मराठा समाजाचा विषय घेऊन रामदास कदमांनी टीका केली तसं रामदास कदमांनी सुद्धा मराठा विषय घेऊन कुणबी समाजावर जरी टीका केलेलीच आहे त्यामुळे आग लावण्याचं काम जर कोण करत असेल ना तर त्याचं नाव रामदास कदम केसरकरांच्या बद्दल मला तसं काय फार तिकड बोलायचं नाहीये अं मागच्या वेळेला सुद्धा सर्वांनी मेहनत करून उद्धव साहेबांनी सुद्धा एवढं त्यांना खूप मोठं नियोजन खातं दिलं होतं अर्थ खातं दिलं होतं चांदा ते बांधा योजनेचा महत्वाची जबाबदारी दिली होती परंतु त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे फायलीवर बसून राहण्याची त्यामुळेच अपेक्षित यश मिळत नाही किंवा रिझल्ट मिळत नाही आणि त्यामुळे साहजिक आहे दोडा मार्गवासियांची ही जी तिखट प्रतिक्रिया जी आहे ही बोलकी आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मेजॉरिटीच्या हिशोबावर निर्णय घेणं घेत जे सर्वोच्च न्यायालयात तत्व दिलेले आहेत आणि अपात्रतेच्या संदर्भात केला कायदा ह्याचा अभ्यास करूनच राहुल नार्वेकरांना निर्णय द्यावा लागेल त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे राहुल नार्वेकर ह्या ना कायद्याच्या बाहेर जाऊन करायची जर त्यांनी धाडस केलं तर ह्या देशातल्या संसदीय लोकशाहीतला सर्वात तो चुकीचा निर्णय ठरेल आणि ते, ते पापाचे धनी ठरतील कारण ते जे काही प्रेसिडेंट असतात पाठीमागच्या अध्यक्षांनी दिलेले लोकसभा किंवा विधानसभेचे हे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे असतात त्यामुळे ही चूक विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करू नये आणि जे सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत आणि सध्याचे प्रचलित नियम आहेत कायदे आहेत त्याला धरून निर्णय दिला तर नक्कीच एकतीस डिसेंबरच्या दिवशी गद्दार गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोळा जण हे शंभर टक्के अपात्र होतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट